नमस्कार, मी नितेश भाई कुशलजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चल घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनलवर. बे पोट्यो, खतरनाक चॅप्टर 5 आहे आपल्याला भाऊ, गणताचा आज. अबे लेगो, रेल्वेचा स्टाफ सिलेक्शन कमिशन, पोलीस भरती, PSI, STI का अजून कोणती मसनातली परीक्षा राहो. 100,000% टॉपिक येणारा टॉपिक म्हणजे काय कामोवेग येतेच भाऊ, येतेच म्हणलं का तुला, म्हणलं सांगून राहिलो ना, येते म्हणजे येते. ठीक आहे, शिकवून सोडून देईन प्रश्न आला तो. रेल्वेत जा, स्टाफ सिलेक्शनमध्ये जा का अजून कुठं जा, तुम्हाला अशा टाईपचे प्रश्न दिसल. पा आता काय काम वेग म्हणजे काय, आता काय काम आणि वेग राहीन त्याचा, ह्या तिन्ही गोष्टी नाही ना, गणित सोडवा म्हणून. आता लक्ष द्या, ठीक आहे, आता लक्ष द्या, ह्या एक गड्डा खोदाचा आहे. ठीक आहे, ह्या एक गड्डा, बे ह्या गड्ड्यात काही कोणाला गाडागिडाचा नाही आहे, ह्या एक गड्डा खोदाचा आहे. आता ह्या गड्डा लक्ष द्या, 10 मजूर, किती मजूर, 10 मजूर रोज 5 तास काम करून त्याले 6 दिवस लागते. किती दिवस लागते पाहतो का म्हणते. ठीक आहे, आता ह्या एक गड्डा करायसाठी 10 मजुराला रोज 5 तास काम करून 6 दिवस लागतात. आता विषयच नाही, मजूर जर वाढवलं तो म्हणते का 12 मजूर रोज 8 तास काम करून किती दिवसात ते काम पूर्ण करेल, असे प्रश्न विचारले तुम्हाला एअरपोर्ट. आता हे सर मग कसं करायची असं विचारलं होतं. आता समजा असं कोणी झालं, 10 मजूर 5 तास काम, कसा तसाचा हिशोब लावून जी. अबे डोंबड्यो, सोपंच आहे, आपल्या वावरात काम करायचं आहे, निंदाचं आहे, सोयाबीन पराठी निंदाची आहे, हा कुळपणी करायची आहे त्याला. ठीक आहे, आता ते निंदाची आहे, मजूर सांगितलं तुम्ही, वावर आहे 5 एकर, एवढंच वावर निंदाचं आहे आपल्याला. आज 10 मजूर लावले, 10 मजूर लावले तर ते रोज 4 तास काम करून 8 दिवसात काम करून राहिले. जर 15 मजूर म्हणजे वाढवले, 15 मजूर रोज 6 तास काम करून, तर लवकर काम होईन, तर विषयच नाही आहे. तर आपल्याला विचारलं का, जास्त काही डोकं लावायचं नाही, मी तुम्हाला सोपं सोपं सांगतो, बरोबर जमून देतो, तुमचा ठिसका जमला म्हणजे एक नंबर काम. पाहता बे पोट्यो, पाहता हे गणित आहे, तो गणित का म्हणते पहा, तुम्हाला ह्याच कंडिशन दिलेल्या राहील, तुम्हाला कंडिशन दिलेल्या राहील का, काही मजूर एक काम, काही मजूर एवढ्या दिवसात एवढ्या तासात रोज काम करून ते काम संपवते. मजूर ठीक आहे, आता पहिले 10 होते, मग 15 केले म्हणून, तास कमी करून किंवा वाढवून काही विषय नाही, वाढवू का चालेल, कमी करून का, आपल्याला का करायचं आहे भेट. ठीक आहे, तुम्हाला एक फॉर्म्युला सांगतो, ठीक आहे, लक्ष द्या. हे जर गणित असं गणित आलं का, याचा एक ठीक आहे लय वेगवेगळ्या रंगाचे गणित येईन, हे आपण पाहूया. काय काम वेगमधला टाईप पहिला, कितवा टाईप होय बे डुकरेव, लक्ष द्या, टाईप पहिला तुम्हाला सांगतो. ठीक आहे, आता तुम्हाला याच्यात दिन, ठीक आहे, एक काम, काम तर एकच राहणार आहे, दोन काम नाही, दोन काम दिलेत मग कसं घ्यायचं मी तुम्हाला सांगतो. हां, आता लक्ष द्या, तो काय म्हणते, 15 मजूर, ठीक आहे, 15 मजूर म्हणजे वर्कर W घ्या. ठीक आहे, मग त्याच्यानंतर किती तास काम करते T घ्या. ठीक आहे, वर्कर घेण्यापेक्षा लक्ष द्या, ठीक आहे, मॅन घेतो, ठीक आहे, मॅन पॉवर. ठीक आहे, किती माणसं किती तास काम करून राहिले, किती दिवस डे, संपला विषय. ठीक आहे, काही माणसं रोज 5 तास काम करून 8 तास काम करून, ठीक आहे, ते काम 8 दिवसात संपवते. अन ते काम, काम एक असन तर एक घ्या, 2 असन तर 2 घ्या. काम कुठं घ्यायचं, काम घ्यायचं खालतं, दॅट इज W फॉर वर्क. पा हे समजून घ्या, खूप सोपं आहे. ठीक आहे, माणसं गुणेला तास गुणेला दिवस भागेला काम. काम एकच असन तर नका घेऊ. काम जर म्हटलं त्याने एका याच्यात, ठीक आहे, एका याच्यात एक काम आणि त्याच्यात दुप्पट काम म्हणलं तर एक इकडं एक घ्यायचं तिकडं 2 घ्यायचे. ठीक आहे, आता पा, ठीक आहे, आता हे जे आहे, ठीक आहे, माणसं गुणेला, ठीक आहे, तास गुणेला दिवस, तर इकडं बी घ्या, कारण दुसऱ्या कंडिशनमध्ये माणसं कमी जास्त करणार आहे तो. माणसं गुणेला तास गुणेला दिवस भागीला W. आता पहिल्या कंडिशनमध्ये माणसं कमी जास्त आहे म्हणून पहिल्या कंडिशनचे माणसं M1, वे T1, D, ठीक आहे, त्याच्यानंतर दिवस D1, ठीक आहे, वर्क वर्क जेवढं आहे, ठीक आहे, वर्क सारखं असलं तर सारखं घ्या, नाही तर वेगळे असेल तर वेगळे घ्या, काही विषय नाही. मग M2 T2 म्हणजे तास आणि D2 म्हणजे दिवस, दुसऱ्या कंडिशनचे सोपीच आहे. म्हणजे मी का केलं, काहीच नाही केलं, का आहे मी त्याच्यात. ठीक आहे, तुम्हाला एक काम करायसाठी जेवढे माणसं दिले गुणेला तास गुणेला किती दिवसात काम पूर्ण करते, इकडं दुसऱ्या कंडिशनचे माणसं देवा. इथं हे गणित पा, काय म्हणते, गणित वाचा पहिले, गणित वाचलं का तुम्हाला लक्षात येते. 15 मजूर 8 तास, काय म्हणते, 15 मजूर 8 तास काम करून एक काम 18 दिवसात संपवते.
15 मजूर काम करून राहिलो, रोज 8 तास काम करून राहिलो, अन असं रोज कामाला येऊन राहिलं हे 15 मजूर रोज 8 तास काम करते. तर त्याला ते एक काम संपवले म्हणजे एक वावरच निंदा जायच्या मामी निंदूनच काढायचे सोयाबीन पराठी, ठीक आहे. तर 15 मजूर 8 तास काम करून एक काम 18 दिवसात पूर्ण करून राहिले ते. मग त्या बापूसाहेबांनी काय केलं, ठीक आहे, तेच काम, ठीक आहे, तेच काम करावे करायचेच. पुन्हा वावर निंदाचं होतं, पुन्हा निंदन झालं, पुन्हा तणकट झालं वावरात पाय, ठीक आहे, तण वाढून गेलो. तर त्यानं मजूर केले 16, पहिले किती होते 15, एक मजूर वाढवलं रोज 9 तास, पहिले 8 तास करत होते 9 तास केलं, म्हणजे एक तास बी वाढवला आणि मजुराची संख्या बी एकनं वाढवली. तर ते काम किती दिवसात संपन असं म्हणते तो. तर दुसऱ्या कंडिशनचे दुसऱ्या कंडिशन पहिल्या कंडिशनचे पहिल्यामध्ये घ्या, रपकनच ठिसका जमते, कचकनच उत्तर येते, पाहा आता कचकन कसं येते. तर हे असे सिक्वेन्सनं बंदे गणिताचे चॅप्टर घेतले आहे भाऊ, पुरा गणित आपल्या वे ठीक आहे ॲप्सवर पूर्ण झालेलं आहे. जर तुम्हाला सिक्वेन्सनं आपले व्हिडिओ पाहायचे असेल तर आपल्या ॲप्सवर ठीक आहे प्ले स्टोअरवर जा, फिनिक्स अकॅडमी वर्धा नावाचं ॲप डाउनलोड करा. या ॲप्सवर तुम्हाला MPSC फाउंडेशन बॅच MPSC सर्व व्हिडिओ भेटन, त्याच्यात इतिहास पॉलिटी आणि सायन्स वाचा आहे, बाकीचे सर्व विषय झाले आहे, ठीक आहे. तर तिथं तुम्ही जा, तिथं तुम्हाला हे सगळे मटेरियल आपलं भेटन आणि सिक्वेन्सली व्हिडिओ भेटन पद्धतशीर, जगाचा भूगोल, भारताचा भूगोल, ठीक आहे, इकॉनॉमिक्स, मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर, मॅथ, रिझनिंग सर्व देतं जमून, टेन्शन काही घ्यायचं नाही. तर तिथं जा आणि तिथं तुम्ही ते ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यानंतर विथ नोट्ससुद्धा आहे, ठीक आहे, म्हणजे माय हँड रिटन नोट्ससुद्धा आहे तिथं. तर ते तुम्हाला त्याच्यावरून भेटन, ते ॲप डाउनलोड करा आणि बरोबर जमवा, ठीक आहे. मग आता लक्ष द्या, ठीक आहे, मग भरा येतं आता कचं कचं, ठीक आहे. 15 मजूर पहिल्या कंडिशनमध्ये जे आहे, 15 मजूर रोज 8 तास काम करून, हे बा 15 मजूर रोज 8 तास काम करून ते काम 18 दिवसात संपवू दे बा. 15 मजूर रोज 8 तास काम करून ते काम, ठीक आहे, काम किती आहे एक घेतला तरी बरं नाही, एकच आहे. आणि मग तेच म्हणते ना, तेच काम म्हणजे एकच काम. 15 मजूर रोज 8 तास काम करून ते काम 18 दिवसात संपवते, ठीक आहे. मग M म्हणजे मजूर, ठीक आहे, T म्हणजे तासात काम आणि D म्हणजे दिवसात काम, ठीक आहे. 15 मजूर रोज 8 तास काम करून ते काम संपवायला त्याला 18 दिवस लागतात, ते काम संपवायला म्हणजे भागीला घालतं एक काम घ्या, ठीक आहे. मग बरोबर दुसऱ्या कंडिशनमध्ये तेच काम आहे एकच काम, ठीक आहे, गड्डा खताचा आहे तर गड्डाच खताचा आहे. मग 16 मजूर 9 तास काम करून, ठीक आहे, किती दिवसात संपवान आपल्याला काढायचा आहे D2. संपला D2 कचकन काढून टाकू, काही विषय नाही भाऊ, ठीक आहे, जमून टाकून पाहा आता D2 जमवतो, ठीक आहे. मग आता पहा ठिसका भरवतो. मग आता 15 × 8 × 18 पाहे हे तसंच ठेवा, हे इकडं बा 16 हे इथं गुणेला आहे, इथं भागेला करा, 18 × 9 = D2 जमलो माय. पहा आता द्या कचकन भाग दिला, पहा 9 × 18 माय मिली उभ्यानं, ठीक आहे, 18 गेले ना डोंबडे हो, पहा ना 9 × 18 माय, ठीक आहे. त्याच्यानंतर 8 × 16 माय आणि 2 उभ्यान कटले हो माय. संपला गेम खतम, उरले का तर उरले 15, ठीक आहे. मग जर 16 माणसं 9 तास रोज काम करायला लागले तर ते काम संपवायले पठ्ठ्याले 15 दिवस लागन. किती दिवस लागन? 15 दिवस. आलन भाऊ उत्तर कचकन. ता ना ना असं जमवायचं, ते सोपीच आहे, काय टेन्शन नाही घ्यायचं, समजलं का? काही टेन्शन घ्यायचं नाही, बरोबर जमते ठिसका. तो असे गणते येते, 15 मजूर 8 तास काम करून एक काम 18 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम 16 मजूर रोज 9 तास काम करून राहिले तर किती दिवसात संपवतील? आता एक माणूस वाढवला आणि एक तास बी वाढवला, दिवस कमी लागेल पहिल्यापेक्षा, पहिले लागत होते 18 दिवस, आता किती लागून राहिले 15 दिवस, असा खेळ आहे तो. आलं का नाही? तर असं बरोबर जमवा, ठीक आहे, रपारप कचाकच उत्तर येते, ठीक आहे. तर असं पाहायचं, अजून एक असं गणित घेतो तुमच्या शांतीसाठी, म्हणजे विषय क्लोज आहे का नाही, काही अगो उपात पाहिजे सर, तुम्ही एकच घेतलो पुन्हा एक घेतो, ठीक आहे, पाहून घ्या, लिहा घ्या, असं लिहून घ्या कचकन. आता पाहावे, आता पुन्हा आपण दुसरं तसंच एक गणित पाहू आणि तसंच जमून पाहू, ठीक आहे, जमते का नाही तर जमते ना भाऊ, मी असल्यावर का विषय आहे, पा आता कचं, ठीक आहे, हे जुनं गणित होतं हे मिटून टाकू आता, ठीक आहे. वरचं गणित पाहता, वरचं गणित मी तुम्हाला लेखो नवीन दिलं,
ठीक आहे, त्याचा ठिसका बरोबर जमव जा, ठीक आहे, तरच आपला विषय हाताखालती येते, नाही तर डोंगा डुबला म्हणून समजा. आता लक्ष द्या, ठीक आहे. आता पहा काय म्हणते, 18 मजूर, किती मजूर, फॉर्म्युला तोच, हां, ठीक आहे. माणसं गुणेला तास गुणेला दिवस भागीला काम, माणसं गुणेला दिवस भागीला दुसऱ्या कंडिशनचे, माणसं गुणेला दिवस भागीला, ठीक आहे, दिवस गुणेला काम, हे बघा, माणसं गुणेला दिवस पा, तास गुणेला दिवस भागीला काम, फॉर्म्युला तोच, माणसं दिवस तास वरतं घ्यायचे, काम खालतं घ्यायचं, संपला विषय, ठीक आहे. मग आता पाहतो का म्हणते, 18 मजूर, किती मजूर, 18 मजूर 12 तास काम करून 30 दिवसात, एक काम 30 दिवसात संपवते, विषय संपला. टाका कचोकचो व्हॅल्यू, 18 मजूर माय 18 गुणेला 12 माय 18 मजूर 12 तास काम करते, ते काम संपवायला पठ्ठ्याले, ते काम म्हणजे एक काम 30 दिवसात संपवते, पा 30 दिवसात संपवते. मग म्हणते जर तेच काम, पा जर तेच काम 20 मजुरांना, किती मजूर ह्या कचकन 20 मजूर ना 36 दिवसात संपवायचं आहे, 36 दिवस हे दिवस इकडे घेतले, तर त्यांना रोज दररोज किती तास काम करावं लागेल, काम एक आहे तर एकच घ्या, ठीक आहे. पा 20 मजुरांना ते काम 36 दिवसात संपवायचे असेल, 36 दिवसात संपवायचे असेल तर त्यांना दररोज किती तास काम करावं लागेल, संपला विषय. 18 मजूर 12 तास काम करून एक काम संपवायला, ठीक आहे, 30 दिवस लागते. 20 मजुरांना तेच काम संपवायसाठी, ठीक आहे, 36 दिवसात संपवायचे असाल तर किती तास रोज दररोज काम करावं लागेल, संपला विषय. आला कचं कचं आता पा, ठीक आहे, पा मग आता, ठीक आहे. आता ह्या ज्या व्हॅल्यू आहे ह्या इथं गुणेला आहे, इकडा ना कचकन भागीला होते, पा बे पोट्यो डोंबड्यो, 18 गुणेला 12 गुणेला काहीच नाही करायचं, 36 भागेला 20 गुणेला 36 हे इकडले इकडं आणले, खालतं भागीला झाले, उरलं का, ठीक आहे, D2 म्हणजे किती तास काम करून दररोज, ठीक आहे, द्या आता उभ्यान भाग झालेले, 10 × 3 = 30 ओम आहे, 10 × 2 = 20 ओम आहे, 18 × 1 = 18, 18 × 2 = 36 ओम आहे, ठीक आहे. 2 भाग द्या पुन्हा, 2 × 2 = 6 ओम आहे, ठीक आहे. पानं दिला ना कचं कचं, 2 × 2 = 6, ठीक आहे, पा 18 × 2 = 36 न, 2 × 2 = 2, ठीक आहे, 2 × 12 = 12, 2 × 12 = 12 दिला, त्याच्यानंतर पुन्हा 2 भाग दिला 3 तर 2 × 3 = 6, 3 × 3 उरला आता, वरतं का उरलं, 3 × 3 = 3, बे काही कॉकटेल नाही करायचं, ते बरोबर जमवायचं नाही, देशी मी ओढकान फुल लुडकावलं काम होईन, ठीक आहे. 3 × 3 तर किती ओम आहे, 9. आलं, संपला विषय, संपला विषय. 9 तास, ठीक आहे, ह्या टाईम होता तर 9 तास, किती तास, 9 तास. तर आलं ना गणित आपलं, पा ना तू काय म्हणते, जर, ठीक आहे, पा जर 18 माणसं 12 तास दररोज काम करते, त्याला ते काम संपवायला 30 दिवस लागते, तेच काम 20 माणसं दररोज, ठीक आहे, 36 दिवसात 20 माणसाला संपवायचं आहे, तर त्याला दररोज 9 तास काम करावं लागेल, किती तास, 9 तास. तो असा झांगडबुत्ता आहे भाऊ, असं बरोबर जमवा, ठीक आहे, कचं कचं उत्तर येते, टेन्शन लेने का नाही मयहूच भाई, ठीक आहे. तर ह्या होता पहिला टाईप, ह्या पहिल्या टाईपवर तुम्हाला मी 2 गंत सांगितले, किती गंत सांगितले, 2, बरोबर जमवा, बरोबर पहा, ठीक आहे. तर असं आहे ठिसका, तर असं बरोबर जमवाचं, काही लोड घ्यायचं नाही, मी आहेच बाकीचं पाहिले, ठीक आहे. तर लिहून घ्या, लिहून घ्यायचं असं तर कचकन, पाबे पोट्यो. आता आपण पाहून राहिलो काय काम वेगातला दुसरा टाईप, दुसरा टाईप जमून पाहू, ठीक आहे. मग आता ह्या जो दुसरा टाईप आहे, ह्या दुसऱ्या टाईपमध्ये कसा गेम आहे तो पा, सोपीच आहे. काय म्हणते तो, ओ एक काम, आता ते काय काम वेगळाच गणित होय, आता एक काम आहे, आता तुम्हाला गाडासाठी ह्या गड्डा खोदला, बे कायले बे रान जिवंत अगाऊ कायले अगाऊ, ठीक आहे. आता लक्ष द्या, ह्या एक गड्डा खोदायचा आहे, जर एकटाच भिल्ला म्हणते ह्या गड्डा खोदाले, तर ह्या गड्डा बंदा इथपर्यंत खोदालेले 12 दिवस लागते, म्हणते किती दिवस, 12 दिवस, येले 12 दिवस लागते, अन बिले ह्या गड्डा पूर्ण खोदाचा आहे, एवढाच गड्डा बिले खोदाचा आहे, तर बिले दिवस लागते, म्हणते हे बाई इथं दिलं आहे, ठीक आहे. हा एक गड्डा खोदासाठी अले लागते 12 दिवस, आणि बले लागते 24 दिवस, किती दिवस, ठीक आहे, बिले लागते 24 दिवस, बी एक गड्डा खोदायला 24 दिवस लागते, आणि अले लागते, ठीक आहे, 12 दिवस, म्हणजे ओ ह्या बीपेक्षा डबल काम करते असा त्याचा अर्थ आहे. आपल्याला काय करायचं आहे, डबल न फबल अगोकाल डोकसं लावायचं, ठीक आहे. आता लक्ष द्या बी, तर ह्या 12 दिवसात खोदून राहिला, तर ह्याचे जर सारखे 12 भाग केले, ठीक आहे, काहीचे गड्ड्याचे सारखे 12 भाग केले, तर एक भाग काम करेन एका दिवसात,
ये काम करण 12 सारख्या भागापैकी 12 भागापैकी एका दिवसात एक भाग काम करण. आणि ह्या बापू साहेब याने 24 तुकडे करा लागण मग ह्या गड्ड्याचे, तर तो एका दिवसात एक लेअर खतम करण मग दुसरी लेअर मग तिसरी लेअर, तर ह्या ठीक आहे 24 भागापैकी 24 सारखे भाग केले तर एका दिवसात ह्या काम करण 24 भागापैकी एक भाग. समजलं का? तर आता काही काही ठीक आहे लोक शिकवताना शिकवते का एका दिवसाचं काम करा, काय भेणं एका दिवसात फेका दिवसाचं काम नाही करायचं, कचकचच करायचं. मी तुम्हाला सांगतो आता लक्ष द्या, ठीक आहे. तर आता बा का करायचं, दोघंही मिळून म्हणते ना, ठीक आहे, दोघंही मिळून तर एचं काम प्लस बीचं काम दोघांचंही काम करायचं आहे. दोघंही मिळून तो गड्डा खोदायला किती दिवस, दोघंही भिडवले एकाच दमानं त्या गड्ड्यावर, ठीक आहे. ह्या गड्डा खोदायचा होता, ह्या गड्ड्यावर ए बी भिडवला आणि ह्याच गड्ड्यावर बी बी भिडवला, ना भिडवले माय औकातल्यासारखे दोघालेही भिडवले, पण दोघाचा कामाचा ठीक आहे क्रायटेरिया ठरू नाही. तर सरळ दोघाचं एका दिवसाचं काम घ्यायचं, ये एका दिवसात काम करते 12, ठीक आहे, पहा 1/12 आणि ठीक आहे बी काम करते 1/24. मग एचं एका दिवसाचं काम लक्ष द्या, बी एचं एका दिवसाचं काम 12 भागापैकी एक भाग काम करण तो एका दिवसात. मग पहा कचकन पहा बे रप रप असे जमवाचे लेको तिथं का सत्यानाश केलात मी आणि तुम्ही आहे. हे एका दिवसात काम करू, याचं एका दिवसाचं काम बरोबर 1/12 काहीच नाही करायचं, ते काम जे दिलं आहे 12 दिवस ते 1/12 घेत जायचे. बीचं काम एका दिवसाचं 1/24 याचा तिरपा गुणाकार करा शक्तिमान, ठीक आहे शक्तिमान, ठीक आहे तिरपा गुणाकार केला कचकन तिरपा गुणाकार 24, ठीक आहे पाहावे 24 + 12 ठीक आहे आणि इथं 12 ठीक आहे गुणीला तिरपा गुणाकार याचा आणि याचा याचा आणि याचा आणि 12 × 24 तिरपा गुणाकार केला. तिरपा गुणाकार केला का हे सोडवा हे सोडवा हे सोडवलं बे पहा हे सोडवलं हे सोडवल्यावर वरते येते 36/12 × 24 ओ माय, ठीक आहे. आता सोडवा हे ठीक आहे 12 × 36 ओ माय उभ्यान मिली. त्याच्यानंतर हे लक्ष द्या ठीक आहे 8 × 24 ओ माय. उत्तर काय, उत्तर काय आलं, वरतं उत्तर आलं 1 आणि खालतं उत्तर आलं 8. पहा ठीक आहे 1/8 उत्तर आलं डोंबळ्यो, किती आलं 1/8. तर याचा अर्थ वय जर दोघंही भिल्ले तर 8 भागापैकी एक भाग काम करते एका दिवसात. सरळ आहे हे उत्तर आलं, हे उत्तर आलं का याच्या खालची जी व्हॅल्यू आहे डिनॉमिनेटरमधली छेदातली हे वय दिवस, एवढे दिवस लागवान संपला विषय. दोघंही जर अकातल्यासारखे कामावर भिल्ले ए आणि बी, ए लागते ते काम करायला 12 दिवस, बी लागते 24 दिवस, दोघंही भिल्ले काहीच नाही करायचं. एचं एका दिवसाचं काम अधिक बीचं एका दिवसाचं काम, एका दिवसाचं काम कसं घ्यायचं, तर जेवढे दिवस दिले आहे 1/12 तेवढे दिवस घ्यायचे. एचं एका दिवसाचं काम 1/12, बीचं एका दिवसाचं काम 1/24 याचा तिरपा गुणाकार करा, ठीक आहे. दोघंही मिळून एका दिवस हे का निघन, ठीक आहे, तर लक्ष द्या हे जे निघून राहिलं हे ठीक आहे दोघे मिळून लक्ष द्या बे दोघे मिळून एका दिवसाचे काम मग दोघे मिळून एका दिवसाचे काम 1/8 तर तुम्हाला विचारलं ठीक आहे ते काम करायसाठी दोघाले किती दिवस लागन, तर 8 दिवस लागन. किती दिवस लागन 8 दिवस, विषय संपला. हे जे खालचं पद येते ठीक आहे भागिलाच्या खालचं पद येते हे बा इथं आलं 8, बाकी सगळे कटकूट झाले संपलं. दोघे जर कामावर भिल्ले तो गड्डा खोदाले तर दोघाही पठ्ठ्याले 8 ठीक आहे दिवसात तो गड्डा उरकून जाईल. सांगा समजलं का? तो दोघंही कामाला भिल्यावर तो गड्डा खोदायले 8 दिवस लागन. तर असं ते जमवाच भाऊ, सोपी सोपी साहेब, टेन्शन घ्यायचं नाही ठीक आहे. मग पुन्हा असंच एक गणित घेऊ याच टाईपवर, म्हणजे तुमचा ठिसका जेवून जाते बरोबर ठीक आहे. लिहायचं असेल लिहून घ्या कचकन, पहा दिलं जमवून डुकरेव काहीच नाही घ्यायचं, एका दिवसाचं काम घ्यायचं, बेरीज मारायची, दोघाही मिळूनची संपला विषय. लक्ष द्या आता, आता आपण हे ठीक आहे त्याच्याच वर्ष वेगळ्या टाईपचं गणित आहे. आता इथं पहिल्या गणतात पहा याच्या अगोदरच्या दोघं होते ए अन ब, इथं कचकचं 3 लोक आहे. किती लोक आहे? 3 हे मा काय म्हणते अ ब व क हे तिघे मिळून एक काम 8 दिवसात जमवते म्हणते. पहा आता म्हणजे ठीक आहे लक्ष द्यावे, हा गड्डा खोदाचा आहे, का खोदाचा आहे गड्डा, आणि ह्या गड्ड्यात ठीक आहे एले बी भिडवलं याटे टाईम त्याच वेळेस बीले बी भिडवलं आणि त्याच्यानंतर सीले बी काम करायला, तिघंही गड्डा खोदून राहिले एकच ठीक आहे, याला टाकाचा आहे नाही यायले ठीक आहे. तर तिघाले गड्डा खोदायला भिडवलं तर हे तिघंही मिळून ठीक आहे तिघेही मिळून हे काम 8 दिवसात संपवते म्हणते. किती दिवसात? 8. किती दिवसात? लक्ष द्या बे, हे
हे तिघं भिल्ले तर तिघं हे काम 8 दिवसात संपून राहिले. किती दिवसात? 8 दिवसात तिघं भिल्ले कचकच एका गड्ड्यावर. पण म्हणते एकटा बोजर भिल्ला तर 20 दिवसात. किती दिवसात? 20 दिवसात. म्हणजे लक्ष द्या, जर एकटा ये भिल्ला, म्हणजे लक्ष द्या आता, ठीक आहे, एकटा ये भिल्ला, येचं 1 दिवसाचं काम, बीचं 1 दिवसाचं काम, ठीक आहे, भागीला सीचं 1 दिवसाचं काम, बरोबर तिघाचंही मिळून 1 दिवसाचं काम, ए प्लस बी प्लस सी. संपला विषय, ठीक आहे. मग आता येचं 1 दिवसाचं काम, येचं 1 दिवसाचं काम बरोबर ये काढायचं आहे. तर बा काय म्हणते, एकटा ब ते काम करायला 20 दिवस लागते. एकटाच भिल्ला कोण? बी. त्या पोट्ट्याला लागते 20 दिवस. क एकटा भिल्ला तर तेच काम करायला त्या पोट्ट्याला लागते म्हणजे 30 दिवस. पण अ एकटा भिल्ला तर त्याला किती दिवस लागत म्हणते. आता काय आहे, सोपी ठीस काय त्याचा. आता आपल्याला काढायचं आहे ए भागीला ए. तर हे निगण ए भागीला एचं 1 दिवसाचं काम, कारण आपण जे घेतलं तर हे घेतलं एचं 1 दिवसाचं काम, बीचं 1 दिवसाचं काम, सीचं 1 दिवसाचं काम बरोबर, ठीक आहे, तिघाय मिळून 1 दिवसाचं काम. तर हे 8 दिवसात खोदून राहिले, त्याचे सारखे 8 भाग करा, म्हणजे तिघाय मिळून, ठीक आहे, 1 भाग खोदून त्याच्यातला 1 दिवसात. मग काहीच नाही करायचं, एचं 1 दिवसाचं काम बरोबर, ठीक आहे, पहा मग बीचं 1 दिवसाचं काम, बीला किती लागते? 1 भागीला 20. संपला, ठीक आहे, बीचं 1 दिवसाचं काम, कारण बी एकटा भिल्ला तर 20 दिवस लागून राहिले, 1 दिवसाचं काम 1 भागीला 20 दिवस, ठीक आहे. आणि सीचं 1 दिवसाचं काम 1 भागीला 30 दिवस बरोबर, ठीक आहे. ए पा ए प्लस बी प्लस सी तर भागीला आता इथं, ठीक आहे, आता इथं लक्ष द्या, आता इथं तिघं मिळून 8 दिवस लागते, 1 भागीला 8. संपला विषय, आलं बे कचकच. आता लक्ष द्या, आता तुम्ही हे एक तर इथं सोडून घ्या तरी चालते, ठीक आहे, इथं सोडून घेऊ, याचा गेम इथंच वाजून टाकू. ए भागीला ए प्लस 30, ठीक आहे, लक्ष द्या बे, 30 गुणेला 20, 30 अधिक 20, ठीक आहे, भागेला 30 गुणेला 20, यायचा गुणाकार आणि वरच्याची बे, हे बा 30 30 एक 30 न 20 एक 20, हे सोडवलं, ठीक आहे. मग त्याच्यानंतर बरोबर 1 भागीला 8. समजलं का? तर हे 1 भागीला ए आपल्याला काढायचं आहे, 1 भागीला ए हे सोडवा. हे सोडवल्यावर काय ते उत्तर पा कचं. तर ए पा आता ए भागीला पा ए हे काढायचं आहे प्लस, खालतं घेतो आता, हां प्लस इथं काय ते 30 आणि 20 50 ओ माय, ठीक आहे पा, 50 50 न इथं आहे 30 गुणेला 20, ठीक आहे. हे शून्य कटलं, हे शून्य कटलं, ठीक आहे, 5 न भाग जाते 5 20 ओ माय जमलं. आता ठिसकाच जमला आपला, पण आलं, ठीक आहे. मग आता इथं आपल्याला हे गणित सोडवायचं आहे. आलं ना उत्तर आता कचकन, पा इकडे जमून देतो, तिकडून जा पाल्या. हां मग आता आपल्याला काय करायचं आहे, 1 भागीला ए अधिक इथं आलं 1 भागीला, आता वरतं काहीच नाही उरलं, खालतं उरलं 3 गुणेला 4, 3 चौक 12 बरोबर 1 भागीला 8. पा आता सोडून कसं राहिलो, ठीक आहे, 1 भागीला ए प्लस हे सोडवलं, 3 पा गुणाकार, 30 एक 30, ठीक आहे, 20 एक 20, 30 गुणेला 20, ठीक आहे, हे सोडवलं, 50 भागीला 30 गुणेला 20 आलं, त्याचं उत्तर आलं 1 भागीला 12. आता हे 1 भागीला ए बरोबर 1 भागीला 8 हे इथं 1 भागीला 12 तिकडं आहे, मायनस न्या कचकन, पा नेलं. आता पुन्हा त्याचा 3 पा गुणाकार करा, ठीक आहे, शक्तिमान पा आता, ठीक आहे, 12 पा बे डोंबडेव, 12, ठीक आहे, 12 वजा 12 एक 12 एक 12, 8 एक 8 ओ माय, आणि 12 गुणेला 8 ओ माय 1 भागीला ए. मग खालतं पुन्हा 1 भागीला ए बरोबर, ठीक आहे पा, मग सोडवलं हे 12 तून 8 गेलो माय 4 ओ, ठीक आहे, 12 गुणेला 8 ओ द्या आता कचकन भाग, 4 4 दुने 8 12 दुने 24, आलं 1 भागीला ए बरोबर 1 भागीला, ठीक आहे पा, इथं 12 दुने 12 दुने 24, म्हणजे सरळ ह्या ये जर 1 दिवशी काम करायले भिल्ला तर येले 24 दिवस लागते. एकटा जर भिल्ला गड्डा खोदायले तुम्हाला गाड्यासाठी तर 24 दिवस लागन. किती दिवस लागन? 24. तर असं आहे, काहीच नाही, तिघाच्याही कामाची बेरीज. ए एकटा भिल्ला, बी एकटा भिल्ला, सी एकटा भिल्ला, तर तिघाचे कामाले, ठीक आहे, तिघाचे काम करायला लागणारा वेळ. 1 दिवसाचं काम करलं, एचं 1 दिवसाचं काम काढायचं होतं, बीचं माहीत होतं, बी एकटा 20 दिवसात काम करून राहिला, सी एकटा 30 दिवसात करून राहिला, तर 1 भागीला 20 याचं काय, 1 भागीला 30 आणि तिघही मिळून 1 भागीला 8 सोडवलं,
सोडो 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 गेलं ठीक आहे. हे सोडवलं मनातलं, याचं उत्तराला 1/12 प्लस आहे, तिकडे नेले मायनस होते. 1/8 मायनस ठीक आहे करायचे आहे. 3 गुणाकार करा, 12 - 8 12 * 8 सोडवलं, 4 × 8 = 8 भाग दिलला ठीक आहे. 1/A = 1/24 म्हणून ए ची किंमत ए बरोबर 24. तर ए जर एकटा काम करायला भिल्ला भाऊ तर 24 दिवस लागन, किती दिवस लागन? 24. आपल्याला तेच विचारलं, जर एकटा स्वतंत्रपणे काम किती दिवसात ते पूर्ण करेल तो गड्डा खोदायले या पठ्ठ्याला 24 दिवस लागन. आलं रे भावा, कसा आहे? ता ना ठीक आहे. मग आपले गंत कशा खतरनाक असे गंत करायले गो डोंबड्यो बरोबर पहा ना, डुकरं तिथं कुचकू मारीन चुकवलं होतं. तर असे वेगवेगळ्या टाईपचे गंत येते या चॅप्टरमध्ये, ते सर्व गंत आपण पाहू. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, मी हाय जिवंत ठीक आहे. आपला व्हिडिओ आवडलात लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपलं प्ले स्टोअरवरून ॲप डाउनलोड करा. टेलिग्राम चॅनल आहे फिनिक्स अकॅडमी वर्धा, यूट्यूबवर चॅनल आहे फिनिक्स अकॅडमी वर्धा आणि फिनिक्स अकॅडमी वर्धा नावाचं ॲप्स आहे, हे ॲप डाउनलोड करा. त्याच्यावर तुम्हाला पोलीस भरती, ग्रामसेवक, तलाठी, MPSC फाउंडेशन बॅचचे असे वेगवेगळे कोर्स आहे, जे वाटलं ते घ्या. पण MPSC फाउंडेशन बॅचवर सर्व व्हिडिओ भेटन तुम्हाला डिटेल ठीक आहे, सिक्वेन्सली व्हिडिओ भेटन म्हणून ठीक आहे. ते घ्या आणि तुम्हाला ज्याले पॅकेज घ्यायचं आहे ते पॅकेज घ्या जे ठीक आहे. तर त्या पॅकेजमध्ये तुम्हाला MPSC बॅचमध्ये इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, पॉलिटी सर्व विषय भेटून, फक्त पॉलिटी, हिस्ट्री आणि विज्ञान व्हायचं आहे. बाकी इकॉनॉमिक्स, भूगोल, जगाचा भूगोल, भारताचा भूगोल, मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर, मॅथ, रिझनिंग सब झालं आहे. तर लगेच जॉईन करा. आजच्या दिवशी जर थांबतो मित्रो, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.